अरे भाऊ, हे मोबाईल वर काय बघत असतो रे आजकाल? अरे या या भाऊसाहेब, इफकोचे उत्पादन जैव उर्वरक रायझोबियम बद्दल बघत आहे. अरे रायझोबियम काय असतं जर मला भी सांग. नमस्कार शेतकरी बंधूंनो, इफकोनं शेतकरी आणि शेती योग्य भूमीची गरज पाहून जैव उर्वरक रायझोबियम आणलं आहे, ज्याचा उपयोग शेतकरी कडधान्याच्या पिकांच्या उत्पादनासाठी करू शकतात. इफको उत्पादन रायझोबियम तरल असतं, जे वेगवेगळ्या मात्रामध्ये बाटल्यामध्ये मिळतं, जसे 250 मिलीलिटर, 500 मिलीलिटर आणि 1 लिटर, ज्याच्या 1 मिलीलिटर मात्रेमध्ये साधारण 10 कोटी जीवित जीवाणू असतात, जे मातीमध्ये गेल्यानंतर कडधान्याच्या रोपांच्या मुळांवर प्रक्रिया करून गाठी बनवतात आणि त्या वायुमंडळातनं 12 ते 18 किलोपर्यंत नायट्रोजन खेचून दर एकर जमिनीला पुरवतात. याच्या उपयोगानं सोयाबीन, तूर, मूग, हरभरा, उडीद, भुईमूग आणि इतर कडधान्याच्या पिकांच्या उत्पादनामध्ये 15% ते 25% वाढ होते आणि रासायनिक खतांच्या वापरामध्ये 20% ते 25% घट येऊ शकते. शेतकरी बंधूंनो, या जैव उर्वरकानं बियाणांचा उपचार, मृदू उपचार आणि मुळांचा उपचार करता येतो. बियाणांच्या उपचाराकरिता 250 मिलीलिटर तरल जैव उर्वरकाचा 2 ते 3 लिटर पाण्यामध्ये घोळ बनवा आणि हा घोळ 50 ते 60 किलो बियाणांच्या ढिगाऱ्यावर टाकून हातानं मिसळा, ज्यामुळे बियाणांवर जैव उर्वरक एकसारखं लागेल. उपचारित बियाणं सावलीमध्ये सुकवा आणि त्वरित तेळणी करा. मुळांच्या उपचाराकरिता 250 मिलीलिटर तरल जैव उर्वरकांचा 4 ते 5 लिटर पाण्यामध्ये घोळ बनवा. 1 एकरासाठी पुरेशा रोपांच्या मुळांना 20 ते 30 मिनिटापर्यंत घोळ्यामध्ये भिजवा. उपचारित रोपांची लगेच लावणी करा. मृदोपचारामध्ये दर एकरी उपचाराकरिता 300 ते 400 मिलीलिटर तरल जैव उर्वरक 50 ते 100 किलो माती, वाळू किंवा कंपोस्टमध्ये चांगल्या प्रकारे मिसळा. हे मिश्रण पेरणीच्या वेळी किंवा 24 तास आधी 1 एकर जमिनीवर एकसारखं पसरून टाका. वा भाऊ, तर सहकारी समिती किंवा इफको बाजार सेंटरवरून रायझोबियम खरेदी करू. अरे भाऊ, जेव्हा हातामध्ये इंटरनेट आहे तर ऑनलाईन ऑर्डरचा उपयोग का नाही करत? अच्छा, म्हणजे सारी उत्पादनं घरबसल्या मिळतील आम्हाला? हो भाऊसाहेब, ही सर्व फ्री होम डिलिव्हरी सोबत तुम्हाला बस उत्तम गुणवत्तावाले कृषी संबंधित सामान वाजवी किमतीत ऑनलाईन खरेदी करण्यासाठी आपला मोबाईल किंवा कम्प्युटरनं www.ifcobazaar.in उघडून आपलं सामान ऑर्डर करायचं आहे.